नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभांगी. चला तर आजच्या कामाला सुरुवात करते. गॅसवर टोपात पाणी आहे गरम, त्याच्यामध्ये मी सोयाबीन टाकते, दोन तीन मिरच्या टाकते, कड आणून घेते. सोयाबीन पाण्यामध्ये भिजवलेले तुम्ही पाणी काढते. एक कड लावला होता मी, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सोयाबीनमधला. मिरच्यांसोबत सोयाबीन फिरवून घेते मिक्सरमध्ये. हे बघा, असं भरट घेतलंय मिरचीसोबत. कढईत तेल टाकलंय मी. मी लसूण टाकते, अद्रक, शिमला मिरची, कांदा, टमाटर आहे आणि हे मक्याचे दाणे, गाजर. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हा कच्चा पक्का फ्राय करायचा आहे. मिक्सरमध्ये फिरवलेला सोयाबीन टाकते. मी मॅगी मसाला टाकते, गरम मसाला, चाट मसाला आणि ही चटणी होती ती टाकते. माझ्या का घरी बनवली चटणी होती ती टाकली. तुम्ही शेजवान चटणी टाकली तरी चालेल. मी थोडीशी साई होती ती टाकते. मी मीठ नाही टाकला, चटणीमध्ये मीठ असतोच. मी घेतलाय मैद्याचा पीठ एक वाटी. मीठ घेतलाय थोडा आणि तेल घेतलंय. मी थोडासा थोडा थोडा पाणी टाकून भिजवून घेणार आहे. पीठ मळून झालं आहे. चपाती करायची, चपाती लाटायची आहे. चपाती लाटून घेते. ही बघा, मी एवढी मोठी चपाती लाटायची आहे आपल्याला. त्याच्यावर ब्रेड ठेवायचं आहे.
भरपूर अशी भाजी भाजी आपल्याला वरती हे करायचं आहे, लावायची आहे. वरती बेट बेट ठेवून थोडासा दाबायचं. आपलं चपाती आता ब्रेड की पार्सल बनवायचं आहे आपल्याला. खेचून घ्यायला लागेल. झाला आपला आपला पार्सल तयार. कढईत तेल टाकलाय, चला आता आपण फ्राय करूया. सांभाळून टाकायचं. त्याला चारही बाजूंनी त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. काढून घेऊया त्याला. दुसरा आहे तो पण आपल्याला तसं फ्राय करून घ्यायचा आहे. आपला नाश्ता तयार आहे.